नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहतात HW मराठी। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर आरोपांची मालिका सुरू केली आहे आणि या आरोपांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले। त्यानंतर पुन्हा किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे सर्व पाहता या नेत्यांच्या पत्रकार परिषदा काही थांबायचं नाव घेत नाहीयेत। तर आज पुन्हा एकदा किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका केली आहे। यावेळी किरीट सोमय्यांनी नक्की काय म्हटलंय, काय आरोप केलेत हे जाणून घेऊयात। मात्र त्याआधी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा। शिवसेना आणि भाजप हा वाद आता काही केल्या थांबताना दिसत नाही आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली आणि त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनीही पत्रकार परिषद घेत जशास तसं उत्तर दिलंय। यावेळी पत्रकार परिषदेला भाजप नेत्या चित्रा वाघ या देखील उपस्थित होत्या आणि यावेळी सोमय्यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केलाय। संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांबाबत केलेले वक्तव्य दाखवत सोमय्यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली। उद्धव ठाकरे यांच्या प्रवक्त्यांचे हे विचार आहेत असं यावेळी किरीट सोमय्या म्हटलेत। तर किरीट सोमय्यांनी राऊतांच्या पत्राचं वाचनही केलं। तर प्रवक्ता म्हणजे प्रमुखांची भाषा असते, सरपंचाच्या स्पष्टीकरणाची वेळ का यावी। तर राऊतांच्या शिवराळ भाषेवर देखील किरीट सोमय्यांनी उत्तर देत म्हटलं की संजय राऊत यांना शिवी देणं शोभतं का, असा सवाल राऊतांना केलाय त्यांनी। त्याचबरोबर यावेळी त्यांनी 19 बंगल्यावरही भाष्य केले। पाहुयात सोमय्यांनी या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय। आता आपण उद्धव ठाकरेंचं पत्र बघूया। माननीय उद्धव ठाकरे हे पत्र रश्मी उद्धव ठाकरे ते आहेत, ते उद्धव ठाकरेंना विचारल्याशिवाय लिहूच शकत नाही किंवा त्यांनी उद्धव ठाकरेंनी स्पष्टता करावी या संबंधी सरपंच स्पष्टता करतात। उद्धव ठाकरे का नाही करत, का बायकोची बाजू घ्यायची नाही? हे पत्र बघा, जानेवारी 2019 मध्ये आणि 23 मे 2019 रश्मी उद्धव ठाकरेंनी पत्र लिहिलं। पत्रातला महत्त्वाचा भाग मी वाचतो। सरपंच साहेब ग्रामपंचायत कोरलई, महत्त्वाचा भाग, आपणास विनंतीपूर्वक अर्ज करतो की आम्ही बघा बरोबर आम्ही सन 30 एप्रिल 2014 रोजी जमीन मालक श्री अन्वय मधुकर नाईक यांची सर्वे क्रमांक 22 क 22 4 22 7 असे 30 अशा प्रकारचे 30 या क्रमांकाची जागा खरेदी केली असून, मराठी परत वाचतो, या जागा खरेदी केल्या असून यातील असेसमेंट क्रमांक 787 87 89 90 91 92 93 94 97 98 99 100 101 800 801 804 805। माननीय रश्मी ठाकरे म्हणताय हे घर, पुढचं शब्द दिसतोय का भाऊ, हे घर आमच्या नावे करून सहकार्य केल्यास मी आपले ऋणी राहणार। रश्मी उद्धव ठाकरे व तो मनीषा रवींद्र वाईकर आणि ग्रामपंचायत सरपंचची सही आहे डीसी म्हणून का होत नाही? का उद्धव ठाकरे आता कुठे आहेत? हे पत्र किरीट सोमय्या खोटं पत्र आहे, फोर्जरी केली आहेत। हे तुम्हाला कोरले ग्रामपंचायतनी दिलं, तलाटीनी दिलं, तहसीलदारनी दिलं, कलेक्टरला, मी चारही ठिकाणी RTI केलं होतं, चारही ठिकाणी माहिती अर्जाचा अंतर्गत प्राप्त केलं। आता आणखीन पुढे बघा,
रश्मी ठाकरेचं दुसरं पत्र. आता ह्या पत्रात काय लिहिलं, एप्रिल 2014 आम्ही जागा खरेदी केली, ती जागा व त्यावरील घर आमच्या नावाने करा. आता किरीट तोमय्यांनी 12 नोव्हेंबर 2020 उद्धव ठाकरेचा 19 बंगल्याचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर दुसरं पत्र, मनीषा रवींद्र वायकर म्हणजे रश्मी उद्धव ठाकरे आणि ते दोघे पार्टनर आहेत. दुसरं पत्र 2 फेब्रुवारी 2019 माननीय सरपंच ग्रामसेवक कोरलई, त्यात काय लिहितात, मौजे कोरलई तालुका मुरुड जिल्हा रायगड ग्रामपंचायत सर्वे क्रमांक 22-23 जे काय आहेत हे 30 ही मिळकत आम्ही कई अन्वय नाईक यांचेकडून खरेदी विक्री खताद्वारे कायदेशीर प्रक्रिया करून रितसर संपादन केली आहे. आता दुसरं वाक्य बघा, आम्ही सदरभू मिळकत खरेदी केली त्यावेळी त्या ठिकाणी कोणतेही बंगले अथवा घर अस्तित्वात नव्हती. फोर्जरी कोण करतात, संजय राऊत साहेब. मी किरीट तोमय्यावर तुम्ही गेल्या 8 दिवसात आरोप केले, त्याचा पण हिशोब तुम्हाला देणार आहे, पण तुमचाही हिशोब घेणार आहे. फोर्जरी कोण करतोय, चिटिंग कोण करतोय, महाराष्ट्रात 12.5 कोटी जनतेची फसवणूक कोण करतात. बंगले नाही आहे, किरीट तुम्हाला जोड्याने मारणार. अरे महाराष्ट्राची 12.5 कोटी जनता म्हणतात, मुख्यमंत्री अशा प्रकारचे चीटिंग करतात. दरम्यान सोमय्यांच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत यांनी पुन्हा एक नवं ट्विट केलं होतं आणि या ट्विटमधून त्यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. या ट्विटमध्ये ते असं म्हणाले आहेत की किरीट आपण हे सांगू शकाल का, वेवूर पालघर येथील नीरव डेव्हलपरमध्ये 260 कोटींची गुंतवणूक कोणाची आहे, तसंच येथे निकॉन ग्रीन विले या प्रोजेक्टमध्ये मेधा व नील किरीट सोमय्या हे संचालक आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे. तसंच यात कोणत्या ईडी जॉईंट डिरेक्टरची बेनामी गुंतवणूक आहे का हे महाराष्ट्राला कळू द्या, असं ट्विट राऊतांनी केलं आहे. त्यामुळे आता संजय राऊतांच्या या ट्विटलाही सोमय्यांनी उत्तर दिलंय. यावेळी सोमय्या म्हणाले की नीलच्या आईने 8% शेअर नीलच्या नावावर ट्रान्सफर केले आहेत. तसेच गेल्या 8 दिवसात राऊत यांनी मीडियाला एक तरी कागद दिला का, असा सवाल त्यांनी केलाय. आणि पालघरच्या जमिनीचे व्हॅल्युएशन कलेक्टरने केले आहे असंही सोमय्या म्हणाले. त्या ठिकाणाहून बुलेट ट्रेन जात आहे असंही त्यांनी सांगितलंय. पाहूयात राऊतांच्या टीकेवर सोमय्यांनी काय म्हटलंय. एक 5-15 कोटीचा प्रोजेक्टला 1986 माझे वडील आणि माझ्या मित्राचे वडील दोघा जणांनी एक छोटा व्यवसाय सुरू केला 1986. माझा प्रत्येक इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये त्याचा उल्लेख आहे. त्या इलेक्शन एफिडेव्हिट मधून तुम्ही काढून छापलं मग थोडी तर इमानदारी दाखवायची, आकडे तर व्यवस्थित वाचा. हा लपवलं कुठलं, वडील वारले आईच्या नावाने, आईनी नंतर माझ्या पत्नीच्या नावाने केलं, माझ्या पत्नीने आई म्हणून काही वर्षापूर्वी नीलला तो शेअर 8% शेअर आहे ट्रान्सफर केला. आई मुलाला ट्रान्सफर नाही करू शकत 8%. आणि तो कुठे, एक तर घोटाळा दाखवा, दुसरं आणखीन त्यांनी काय सांगितलं, 15 कोटी रुपये ईडीचा ऑफिसरला दिले दूधा कुठला प्रॉपर्टीसाठी. आज 8 दिवस झाले जे चॅनल रोज मला फोन करायचे, त्या चॅनलवाल्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, 8 दिवसात तुम्हाला एकही कागद सापडला का? मग त्यानंतरही रिपीट करत राहायचं, त्यांना प्रश्न तर विचारा, मी विचारतोय. अरे कुठल्या अधिकाऱ्याला दिले, त्या अधिकाऱ्याच्या समोर मी कंप्लेंट फाईल करतो. मजाक लावली आहे तुम्ही हिंदुस्थानाच्या लोकतंत्राची. पुढे पालघरची जमीन, आणखीन एक पालघरचं नाव घेतलं,
ओ पालघरचं जमीनचं व्हॅल्युएशन उद्धव ठाकरेच्या कलेक्टरनी केलं, कारण की तिथून बुलेट ट्रेन जाते. आता जागं केलेलं आहे. संजय राऊत साहेब ते व्हॅल्युएशन दाखवा ना. 15 कोटीचं व्हॅल्युएशन नाही. आणि तुम्ही सांगतात 260 कोटी रुपये ईडीचं बेनामी इन्व्हेस्टमेंट आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट 15-10 कोटीचं. दरम्यान यावेळी किरीट सोमय्या असं म्हणाले की संजय राऊत यांच्याविषयी माझ्या मनात द्वेष नाही. संजय राऊत हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा बोलत आहेत आणि संजय राऊत हे शिवसेनेचे पहिले प्रवक्ते आहेत तर सचिन वाजे हे शिवसेनेचे दुसरे प्रवक्ते आहेत. त्यामुळे आता शिवसेनेची यावर काय प्रतिक्रिया येणार हे सुद्धा आता पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे. दरम्यान याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. मात्र ते जाणून घेण्यासाठी आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. तसंच तुमचं याबाबतचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. नफरतों का बाजार, सपनों का कारोबार जारी है. अच्छे दिन तो झांकी थे, अमृतकाल अब बाकी है. मन की बात आप तक पहुंचती है, लेकिन आपकी आवाज का क्या? जिन्हें लोकतंत्र का चौथा स्तंभ कहते थे, वे अब सत्ता की गोद में हैं, सत्ता के सामने नतमस्तक हैं. लेकिन अब भी कुछ आवाजें हैं, बेखौफ बेबाक, जिन पर लोगों को भरोसा है. चेहरा बदला है, तेवर वही है. देखिए मुझे, सतीश चाको, HW News पर.